बडनेरात मच्छरांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसून येते आहे. यामुळे बडनेरा नबी वस्ती आणि जुनी वस्ती या परिसरात डेंग्यू रोगाचा प्रसार होताना दिसून येतो आहे. यामुळे येथील स्थानिक नागरिकांनी चिंता व्यक्त केली. तर डेंग्यूच्या वाढत्या प्रभावामुळे मनसे शहराध्यक्ष गौरव बांते व परिसरातील नागरिक आक्रमक होत त्यांनी मनपा अधिकाऱ्यांवर आपला रोष व्यक्त केला. बडनेरा जुनी वस्ती व नवी वस्तीमध्ये डेंग्यूचे रुग्ण वाढत असल्यामुळे नागरिकांनी या संदर्भात अनेक तक्रारी आरोग्य विभागाकडे केल्या. 7 ते 8 रुग्ण डेंग्यूचे खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेत असल्याचे सांगण्यात आले. यापैकी 12 वर्षीय श्रीपाद केने याचा रविवारी खासगी दवाखान्यामध्ये उपचार घेत असताना मृत्यू झाला. श्रीपाद अनेक दिवसांपासून उपचार घेत होता. डेंग्यूमुळेच त्याला रुग्णालयात दाखल केल्याचे कुटुंबियांनी सांगितले. यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त करण्यात येतो आहे. डेंग्यूच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून तरीही साफसफाई होत नसल्याचा आरोप नागरिकांच्या वतीनं करण्यात येतोय. दुसरीकडे महापालिकेच्या आरोग्य विभागाने श्रीपादचा मृत्यू डेंग्यूमुळे झाला नसल्याचा दावा केलाय. श्रीपादचा डेंग्यू रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचेही आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे नेमका श्रीपादचा मृत्यू कशामुळे झाला याबाबत केवळ आरोप प्रत्यारोप केले जात असल्याचे दिसून येते आहे.